हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांता राधा कांता नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरे प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, मजा आवाज क्लियर है तो है? हाँ यस प्रभु जी। प्रभु जी जस्ट अ मिनट, थोड़ा अल्प सा इंट्रोडक्शन देना चाहते हैं हम। हरे कृष्ण। मराठी बोले चाले? हो चालेल प्रभु जी। ओके, आज आपण सर्वांचा खूप मोठा सौभाग्य आहे की आज आपल्यामध्ये आपल्या बरोबर हिज ग्रेस श्वेतदीप प्रभू फ्रॉम पुणे NVCC आपणास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत। तर प्रभूजी, ऍक्च्युली व्हर्लपूल ही जी मोठी कंपनी आहे रांजणगाव मध्ये, तिथे मोठ्या मॅनेजरियल पोस्ट वर होते आणि त्यांनी राजीनामा दिला VRS घेऊन आणि संपूर्ण आपलं जीवन भगवंतांच्या सेवेसाठी आणि प्रचारासाठी लावलेलं आहे। तर प्रभूजी, ही इज अ सिनियर कॉन्ग्रिगेशन डिवोटी, राधानाथ स्वामी महाराजांचे शिष्य आहेत। इस्कॉन NVCC मंदिर जी लँड आहे ती उपलब्ध करण्यासाठी प्रभूजींचा मोठा सहभाग आहे, त्यांच्यामुळेच ती लँड उपलब्ध झाली आणि त्यावेळेला अतिशय कमी किमतीत त्यांनी इतकी मोठी लँड आणि इतक्या चांगल्या जागेवरती उपलब्ध करून दिली। आणि इस्कॉन NVCC मंदिर बांधण्यामध्ये फंड रेजिंग पैसे उपलब्ध करण्यामध्ये खूप मोठा त्यांनी परिश्रम घेतलेला आहे आणि अतिशय सक्सेसफुली NVCC मंदिरचा या सर्व भक्तांच्या परिश्रमामुळे आणि त्या खास कर श्वेतदीप प्रभूजींच्या परिश्रमामुळे आपण बघतोय। बजाजचे जे ओनर आहेत त्यांना कल्टिवेशन प्रभूजींनी केलंय आणि इतकी मोठी सेवा आपले जे राहुल बजाज आहेत त्यांनी आपल्या इस्कॉन साठी दिलेली आहे की इतका मोठा गेस्ट हाऊस, बरीच लक्ष्मी त्यांनी त्या गेस्ट हाऊस बांधण्यासाठी दिली आहे। संत तुकाराम महाराज ही नाटिका प्रभूजींनी लिहिली आहे आणि रोल पण संत तुकाराम महाराजांचा खूप सुंदर प्रभूजींनी त्या नाटकामध्ये केलेला आहे। जाऊ देव्याचं गावा ही जी पत्रिका आहे त्यामध्ये खूप सुंदर लेख प्रभूजींचे नेहमी असतात, लेखक पण आहेत प्रभूजी आणि कविता आपण सर्वांना माहितच आहे की ऑफरिंग्स मध्ये महाराजांची ऑफरिंग, डिसअपिअरन्स डे ऑफ प्रभुपाद, अपिअरन्स डे, वेगवेगळे जेव्हाही प्रसंग असतो काही प्रभूजींना बोलण्यासाठी प्रेरित केलं जातं तर प्रभूजी सुंदर काव्य रचनेनी कविताच्या माध्यमातून ऑफरिंग देतात आणि सुंदर। अन्न अमृत फाउंडेशन हजारो लोकांना अन्न वितरण करण्याची सेवा प्रभूजींच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि त्यात करोना पिरियड मध्ये हजारो लोकांना अन्न वितरण केलं गेलं आणि प्रभूजींमुळे खासकर इस्कॉन पुणे आणि इतर परिसरामध्ये खूप प्रसिद्ध झालेलं आहे। रथयात्रेत प्रभूजी रथावर उभे राहून इतकं सुंदर अनाउन्समेंट करतात, ते खूप लोकप्रियता प्राप्त झालेली आहे इस्कॉनला त्याच्यामुळे आणि प्रवचन पण खूप सुंदर देतात ते प्रभूजी। गोसेवक आहेत प्रभूजी आणि पुण्यामध्ये एक संमेलन आयोजित केलं होतं आणि खूप पुरस्कार पण वितरण करण्यात आलं त्या संमेलनमध्ये। तर अशा या महान वैष्णव भक्तांचा आज आपणास संघ लाभत आहे। तर खूप उत्साहपूर्वक आपण अहमदनगरमध्ये सर्व भक्तांनी या आनंदाला व्यक्त करावे, हरे कृष्ण महामंत्राचा जय घोष करून हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम गिरवरधारी प्रभू जेव्हा मला एक गेस्ट 5-6 दिवसापूर्वी बोलले होते त्यावेळी बाकीचे असंख्य असे प्रोजेक्ट तिथे चालू होते आणि पण विशेष करून गिरवरधारी प्रभू आणि नगरचे भक्त जे आहेत मट्टू माताजी प्रभूजी वगैरे सगळ्याजण यांच्याविषयी पहिल्यापासून मला फार प्रेम आहे कारण तिथून माझी कंपनी जवळ होती आणि सुरुवातीच्या काळात मी 2-3 वेळा नगरलाही आलो होतो आणि मध्येही आता नित्यानंद त्रयोदशीला
छान आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं. मुळात नगरचं मंदिरच एक फार सुंदर मंदिर आहे, फार चांगली सुविधा आहे आणि भक्तही एवढे छान आहेत की फार उत्साहात तिथे गिरीवरधारी प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली हे प्रचाराचं कार्य चालू असतं. तर प्रभूजी जेव्हा मला म्हणाले की 2-3 दिवसापासून माझे मागे लागले होते की आजच्या प्रवचनासाठी विषय द्या म्हणून, आणि मी एका फार वेगळ्या कामामध्ये व्यस्त होतो, ते म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की करोनाच्या पिरियडमध्ये जवळजवळ पुण्यामध्ये आपण 120-130 दिवसामध्ये सुमारे 40 लाख लोकांना जीवाला आपण घातला, म्हणजे आपल्या महाप्रसादाचं वितरण केलं. मधले काही 27 दिवस तर असे होते की आपण 90,000 लोकांना दररोज जेवण द्यायचो, आणि परिणामी असं झालं की संपूर्ण पुण्यामध्ये लोक फक्त इस्कॉन इस्कॉन आणि इस्कॉन एवढंच बोलत होते. अगदी झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या रहिवाशांपासून ते अगदी पुण्याचे वेगवेगळे कमिशनर, पोलीस कमिशनर, महानगरपालिकेचे कमिशनर, पिंपरी चिंचवडचे कमिशनर, अगदी इथपर्यंत एवढंच काय तर भाजपचे महामंत्री श्रीकांत भारती, भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य संघटक विजय पुराणिक, त्यानंतर पुण्याचे खासदार गिरीश बापट, म्हणजे असे राजकीय लोक, त्यानंतर पद्मश्री पद्मविभूषण विजय भटकर, अजून एक पद्मश्री पुण्यामधले आहेत डॉक्टर विनोद शहा, तर असे बरेचसे मंडळी सिंधुताई सपकाळ, हे सगळेजणच या कार्याचं फार तोंड भरून कौतुक करत होते. कारण ते पाहत होते की शासकीय स्तरापेक्षा फारच वेगळ्या स्तराचं आणि वेगळ्या पद्धतीनं सिस्टमॅटिक असं पौष्टिक आहाराचं कार्य इस्कॉनच्या वतीनं प्रॅक्टिकली पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील 90,000 झोपडपट्ट्यांमध्ये चालू आहे, 90,000 लोकांपर्यंत चालू आहे. 90 लोकेशनला ही खिचडी वाटली जायची. जवळजवळ 30-35 टेम्पो ट्रक हे असे ठिकठिकाणी एरियात फिरायचे, आणि विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, जनसेवा फाउंडेशन, पोलीस मित्र संघटना, असंख्य मंडळं, कॉर्पोरेटर्स यांच्या माध्यमातून हे जवळजवळ 450-500 लोकांचा फार मोठा समूह या अन्नामृत फाउंडेशनची खिचडी जी जगन्नाथजींना अर्पण करून संपूर्ण पुण्यामध्ये दररोज पोट भरून वाटली जायची. आणि जवळजवळ या काळाच्या दरम्यान आपण 4 करोड रुपयाची खिचडी ही वाटली गेली. तर याच दरम्यान जवळ जवळजवळ 1-3 टेम्पो आपले गायींसाठी, भटक्या गायी ज्या इकडे तिकडे फिरायच्या, आणि कचरा पेटीवरती असलेला कचरा आहेच त्यांचं खाद्य असायचं. पण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळंच बंद असल्यामुळे त्यांना खाण्याची जी ससे उलफट त्यांची चाली होती, तर त्यासाठी म्हणून आपले 3 छोटे हत्ती जे आहेत तर ते ठिकठिकाणी घास घेऊन त्यांना ते घास भरवायचे. जवळजवळ 15-20 लाखाचा चारा आपण अशा रीतीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गायींसाठी वितरित केला. आता आपण याच्यावर थांबलो का? तर नाही. आपण पाहिलं की दिल्ली सारख्या प्रदेशामध्ये, केंद्रशासित प्रदेशामध्ये, जिथं मस्जिद मधल्या मुसलमानांसाठी नमाज पाडण्यासाठी 10-12 हजार पगार दिला जातो, तर मग आमची देखील जी मंदिर आहेत या मंदिरांसाठी शासकीय स्तरावरती यांना काहीच मदत होत नाही. आणि जे ब्राह्मण आमच्या छोट्या मोठ्या मंदिरामध्ये, मग ती भली मंदिर हनुमानजीचे असो, शंकराचं असो, गणपतीचं असो, देवीचं असो, खंडोबाचं असो, जी काही मंदिरं आमची आहेत, या मंदिरामधले जे पूजा करणारे आमचे पुरोहित काका आहेत, ही चांगल्या घरातली लोक आहेत, पण आता त्याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह आहे. कारण त्यांचं पूर्ण जीवन त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. या लोकांना मदत करणं आपलं कर्तव्य ठरतं. आणि या भावनेतून जेव्हा आपण पुण्यातील 250 मंदिरातील 250 ब्राह्मणांना 2 महिने 3-3 हजार रुपयाचा शिदा, 4-4 लोकांना पुरेल एवढा, काही लोक नामधारी किट द्यायचे पण आपण तसं न करता 3 हजार रुपयाचा किराणा माल भरून लोकांना जेव्हा ह्याचं वितरण केलं, तेव्हा त्याचं फारच म्हणजे त्या गीतेचं सार्थक झाल्यासारखं मला, एका श्लोकाचं सार्थक किंवा तो श्लोक अनुभवल्यासारखा मला झाला की नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. की खरोखर गोविंदांना प्रसन्न करण्याची 2 मार्ग म्हणजे गायींना आणि ब्राह्मणांना संतुष्टी करणे, आणि हे करण्याचं सौभाग्य आपल्याला या कोरोनाच्या पिरियडमध्ये मिळालं आणि आपण ते केलं. जवळजवळ 20 लाख रुपये आपण ब्राह्मणांसाठी खर्च केले, 20 लाख गायींसाठी खर्च केले,
3-3 1 करोड रुपयाची 3-4 करोड रुपयाची खिचडी, आपण पुलाव खिचडी बिर्याणी अशा प्रकारचे पदार्थ खायला घातले. आणि शिवाय या सगळ्या पिरियड मध्ये आपण 2500 गीतेचं वितरण केलं, हे दाखवण्यासाठी की आपल्याला आलेला ताण तणावातून मुक्त करायचा असेल, कारण लोक घरी होते, इन्कमचं कुठलं साधन नव्हतं, जीव कार्यरत असल्याशिवाय त्याला जमत नाही, त्याच्यामुळे ताणतणाव निर्माण होतो आणि ह्या तणावातून मुक्ती मिळावी या असं एक योजना छेडून आपण त्यामार्फत 2500 गीतेचं वितरण केलं. तर मी हे सगळं यासाठी सांगतो कारण जेव्हा मला गिरीवरधारी प्रभूंनी विचारलं की आपल्याला टॉपिक कुठला पाहिजे, तर मी तुम्हाला सांगितलं की मी अजून एका कामामध्ये व्यस्त होतो किंवा आहे, तो असा की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं जन्मभूमीचं मंदिराचं गट बांधकामाची आता तिथे लगबग चालू आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारताचे सन्माननीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते तिथील राम मंदिराचं उद्घाटन झालं. आता हे झाल्यानंतर समस्त भारतातील समस्त भारतीयांना, नुसते हिंदूंनाच नव्हे तर समस्त भारतीयांना याच्यामध्ये जोडण्याचं अभियान एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने घेतलेलं आहे. आणि याच्या पश्चिम महाराष्ट्र निधी संकलन कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी 10-15 दिवसापूर्वी माझ्या हस्ते केलं. आणि यावेळी मला त्यांनी श्री रामावरती बोलायला सांगितलं. तर माझ्यासाठी हा उपक्रम नवीन होता, कारण अशा प्रकारच्या कुठल्याच उद्घाटनाला गेले 20-25 वर्षात आपण कधी गेलो नव्हतो. पण अशा प्रकारे आपण एक सामाजिक कार्य समाजासाठी केल्यामुळे समाजाचे आपण कसे जोडले जातो याचा एक अनुभव देखील या कार्यकर्त्यांना आला. आणि त्याच्यामुळे लोक आता ठिकठिकाणी मला त्यांनी तिथं बोलवलं. आणि जे काही आपण आपल्या श्री प्रभुपादांच्या इस्कॉन या संस्थेमध्ये वेगवेगळ्या आचार्यांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या वरिष्ठ भक्तमांच्या प्रवचनातून आपण ऐकलं, आणि हे ऐकलेलं कीर्तन प्रवचन याचा उपयोग आपल्याला समाजासाठी किती छान करता येतो याचाही अनुभव मला तिथे आला. कारण ज्या दृष्टीने रामायण आणि रामकथा, कृष्णकथा, महाभारत, भगवद्गीता यांना आपण इस्कॉनचे लोक पाहतो किंवा शिल प्रपादांच्या आणि आचार्यांच्या कृपेमुळे आपण त्याला एका भक्तिमय दृष्टिकोनातून पाहतो, परंपरा या दृष्टिकोनातून पाहतो, गुरु शिष्य परंपरेच्या नजरेतून याला जेव्हा आपण पाहतो ऐकतो तेव्हा त्याचं मूल्य किती कुठल्या उच्च स्तरावरती जातं याचा अनुभव देखील आपल्याला येतो. याचा अनुभव आपल्या व्यक्तिशः आपण स्वतः आणि आपल्या परिवाराने आणि आपल्या मित्रमंडळींनी घेतलेला आहे की जीवनच परिवर्तन होऊन जातं. की जेव्हा सिद्धांत किंवा तत्वज्ञान जेव्हा कृष्णाशी जोडलं जातं आणि त्याचं आचरण करण्याच्या परंपरेद्वारे आणि गुरु शिष्यांच्या परंपरेत हे केलं जातं, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं, तेव्हा जीवन परिवर्तन झालेली माणसं आपण पाहतो, आपल्या आजूबाजूला पाहतो, आपल्या परिवारामध्ये पाहतो, आपल्या स्वतःमधला बदल आपण पाहतो. तर अशा प्रकारचं हे तत्वज्ञान आपण समाजासाठी जर वापरलं तर समाजामध्ये एक पुनरुत्थान होऊ शकते, समाजामध्ये भक्तीचं एक फार मोठी क्रांती होऊ शकते असा अनुभव मला त्यावेळी आला. कारण जे मी काही रामकथा रामाच्या वेळी ऐकलं होतं कुठलंही प्रिपरेशन न करता मी तिथे गेलो होतो आणि फारच स्पॉन्टेनियसली तिथे मी जेव्हा रामाविषयी बोललो ते लोकांना फार भावलं. आणि म्हणून मी गिरीवरधारी प्रभूंना म्हणालो की आजच्या प्रवचनाचा विषय आपण जय श्रीराम ठेव. कारण विश्व हिंदू परिषद आणि RSS आणि तत्सम त्या विचाराच्या संघ विचाराच्या संघटना या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात जय श्रीराम असं म्हणून करतात, मग तो कार्यक्रम सामाजिक असो किंवा राजकीय असो. खरं पाहता हा त्यांचा विचार, हा त्यांचा सिद्धांत फार चांगला आहे, पण त्याचं परिपूर्णत्व त्याच वेळी येतं की जेव्हा त्याला आध्यात्मिक दृष्टी जसं भारत महाराष्ट्रातील महान संत आणि प्रभू रामचंद्रांचे फार महान भक्त संत श्रेष्ठ रामदास स्वामी आपल्या विविध अभंगामध्ये आपल्या विविध श्लोकामध्ये रामाचा गुणगौरव करतात. एका श्लोकामध्ये ते फार छान म्हणतात, ते असं म्हणतात की नसे राम ते धाम सोडून जावे, म्हणा लागे आरण्य सेवित जावे. ते म्हणतात की जिथे राम नाही ते धाम सोडून जावे आणि म्हणा लागे आरण्य सेवित जावे. अतिशय छान विचार. म्हणजे आपण पाहिलं की
रामदास स्वामी या श्लोकामध्ये किती छान विचार देतात. पुढे ते असंही सांगतात की म्हणा आदरे मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. की फार सुंदर आपण पाहतो की आपल्या इस्कॉनमध्ये पण आपल्याला श्रील प्रभुपादाने हे शिकवलं की मौन व्रत म्हणजे काय, तर श्रीकृष्णाविषयी बोलणं म्हणजे मौन व्रत. एक मौन व्रत असतं की आपलं तोंड बंद ठेवून तोंडावरती पट्टी बांधून गप्प बसणं, आणि दुसरं मौन व्रत असतं की देवासाठीच बडबड करत राहणं. तर अशा रीतीने रामदास स्वामींनी देखील फार सुंदर अशी मौन मुद्रा ची व्याख्या इथे दिली की म्हणारे जणी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. राघवाची कथा करणं, रामाची कथा करणं, रामायणाविषयी बोलणं हे मौनातलं मौनाचा सर्वश्रेष्ठ स्तर आहे. फार सुंदर म्हणजे. आणि परत याही पेक्षा सगळ्यात मोठा दृष्टी त्यांनी दिली की रामनाम जिथं आहे तिथेच राहा, भक्तांच्या वस्तीत भगवंत राहतात आणि जिथे भगवंत असतात तिथेच भक्त राहतात. तर अशा रीतीने कीर्तन करणे म्हणजे मौन मुद्रा हाही विचार रामदास स्वामींनी आपल्याला या श्लोकामधून दिला. आणि मग जेव्हा रामदास स्वामींनीच आपल्या एका श्लोकामध्ये फार सुंदर असा एक वेगळा परिपूर्ण असा दृष्टिकोन जीवन जगण्याचा दिला, तो असा की सामाजिक संवेदनशील आपण जीवन जगताना सामाजिक संवेदनशील असायला हवं, राजकीय जागरूक असायला हवं आणि आध्यात्मिक दृष्ट्या तन्मय आपण असायला हवं. जीवन जगण्याची 360 डिग्रीची ही दृष्टी किंवा ही परिपूर्णता मला फार आकर्षित करते. जीवन जगताना सामाजिक संवेदनशीलता आपल्या मनामध्ये असायला हवी, राजकीय जागरूकता आपल्या बुद्धीमध्ये असायला हवी आणि आध्यात्मिक तन्मयता आपल्या हृदयामध्ये असायला हवी. तर अशा रीतीने एक सामाजिक संवेदनशीलतेचा हा प्रवास राजकीय जागरूकतेपासून आध्यात्मिक तन्मयतेपर्यंत पोचायला हवा. तर जय श्रीराम म्हणणारे हे जे समाजातील वेगवेगळ्या संघटना आणि घटक आहेत आणि भारतीय संस्कृतीविषयीची असलेली त्यांची चाळ, ते आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून आणि राजकीय सेवेच्या माध्यमातून ते व्यक्त करत असतात. अशा वेळी मला असं वाटतं की इस्कॉन मधल्या भक्तांनी या जय श्रीराम म्हणणाऱ्या तरुणांना, युवकांना आणि कार्यरत असलेल्या लोकांना आध्यात्मिक दृष्टी देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. रामायणाची आध्यात्मिक दृष्टी इस्कॉनच्या भक्तांशिवाय, इस्कॉनच्या भक्तांनी ज्या पद्धतीने समजून घेतलेली आहे त्या माध्यमातून आपण त्यांना शिकवली तर समाजामध्ये भक्तिभावना जागृत होऊ शकते, समाजामध्ये एक भक्तीची क्रांती होऊ शकते. आणि म्हणून जेव्हा मी त्या पश्चिम महाराष्ट्राच्या राम मंदिराच्या निधी संकलन कार्यालयाचं उद्घाटन करताना या जवळजवळ 250 लोकांसमोर मी माझे विचार व्यक्त केले तेव्हा सहजच, हे सहज म्हणता येत नाही खरं, कारण गुरु महाराजांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला हे शक्य होत नाही. तर अशा रीतीने त्या तिथे बोलताना मी बोललो की आमच्या शास्त्रामध्ये किंवा आमच्या दिलेल्या संस्कृतीमध्ये दोन प्रकारची मंदिरं आम्हाला सांगितलेली आहेत. एक मंदिर जे आहे ते अयोध्येतील रामाचं मंदिर, दुसरं मंदिर जे आहे ते एक मंदिर आहे अयोध्येच्या रामाचं मंदिर जिथं रामाची श्रीरामांची जन्मभूमी आहे, एक मंदिर आहे ते आमचं मथुरेतलं भगवान श्रीकृष्णांचं मंदिर जिथं भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी आहे, एक मंदिर जे आहे ते आमच्या काशी विश्वेश्वर बाबांचं मंदिर जे आमच्या काशीला आहे, एक मंदिर जे आहे की मुघलांनी आमची पाडलेली 40,000 मंदिरं ते एक मंदिर आहे, की जी आमची पुरातन स्थळं आहेत, जी आमची तीर्थक्षेत्र आहेत, दगडामाताची मंदिरं आहेत, दगडी मातीची मंदिरं आहेत, आतमध्ये असलेले श्री विग्रह आमच्यासाठी प्राणप्रिय आहेत, आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहेत, आमच्यासाठी इतिहास आहेत, दिव्य इतिहास आहेत. आणि दुसरं मंदिर आमच्या देहाचं मंदिर, देवदेहाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. तर दुसरं मंदिर हे देहाचं मंदिर, आपल्या हृदयाच्या गर्भगृहामध्ये
आपल्या हृदयाच्या वेदीवरती जेव्हा आपण श्री श्री राधाकृष्णांना त्याच्यावरती प्रतिष्ठापित करतो, आपल्या हृदयाच्या वेदीवरती गर्भगृहामध्ये जेव्हा आपण श्री श्री रामसीतेला त्यावर प्रतिष्ठापित करतो, जेव्हा आपण हृदयाच्या गर्भगृहावरती या वेदीवरती जेव्हा आपण श्री श्री विठ्ठल रुक्मिणीला प्रतिष्ठापित करतो, श्री श्री लक्ष्मी नारायणाला प्रतिष्ठापित करतो, तेव्हा त्या देहाचं मंदिर होतं. आणि जेव्हा हे देहाचं मंदिर आणि आमची तीर्थस्थळातलं जी असलेली मंदिर यामध्ये काय फरक आहे, तर तीर्थक्षेत्रावरती असलेल्या मंदिरामध्ये भक्तांना तिथं जावं लागतं, लोकांना तिथं पोहोचावं लागतं दर्शन करण्यासाठी. पण जेव्हा ही देहाची मंदिरं होतात, एक भक्त जेव्हा आपल्या हृदयामध्ये भगवंतांना प्रस्थापित करतो हरिनामाद्वारे हरिकीर्तनाद्वारे, त्यावेळी ही चालती बोलती मंदिरं ही टचस्टोन सारखी परिसस्पर्शासारखी समाजाला स्पर्शित करतात, समाजामध्ये भक्तिभावनाचा प्रचार करतात, आपले कृष्ण भावनाभिक कार्याद्वारे संपूर्ण समाजामध्ये भक्तीचा जणू काही जागर करतात. आणि अशा रीतीने हा जागर करण्यासाठी आम्हाला माणसांच्या देहाची मंदिर हवी आहेत. हा विचार जेव्हा त्यांना मी व्यक्त केला तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांना म्हणलं की या निधी संकलनाच्या कार्यामध्ये तुम्ही आता दारोदरी जाण्याचा मानस व्यक्त केलेला आहे. अगदी 10 रुपयापासून ते 1 करोड रुपयापर्यंत जे काही मंदिरासाठी देवाला तुम्ही अर्पण करणार आहात प्रभू रामचंद्रांच्या मंदिराला, तर ते तुम्ही करण्यासाठी म्हणून तुम्ही दारोदारी जाणार आहात. तर तुम्ही एक व्यक्ती म्हणून तिथे जाऊ नका, तर एक देवाचं मंदिर रामाचं मंदिर म्हणून तुम्ही चालते. आणि रामाचं मंदिर त्यांच्या दारात गेलंय असं त्यांना दिसेल. तुमच्या विचाराद्वारे तुमच्या भक्तिभावाद्वारे ते रामाचं मंदिर तुम्ही प्रकट करा आपल्या हृदयामध्ये. गीता भागवत वाचून ते प्रकट करा. आणि अशा वेळी आपण समाजामध्ये फक्त निधी संकलन का करायचं, तर हा भक्तिनिधीचा प्रचार देखील आपण या माध्यमातून करू शकतो असा विचार त्यांना दिला. त्यांना हा खरोखर हा विचार फार आवडला. कारण आपण पाहतो की श्रीमद भागवतामध्ये किंवा चैतन्य चरित्रामृतमध्ये स्पेसिफिकली श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये जेव्हा यशोदा बंधन लिला आपण वाचतो, दामोदर बंधन लिला, तर अशा वेळी आपण श्रील प्रभुपाद असं लिहितात की भगवंत प्रकट करण्याचं, भगवंतानी कुठं प्रकट व्हायचा, कसं प्रकट व्हायचा, आणि हा अधिकार फक्त स्वतःजवळ राखून ठेवलेला आहे. हा अधिकार भगवान कृष्णानी फक्त स्वतःजवळ राखून ठेवलेला आहे. हा अधिकार त्यांनी कोणाला दिला नाही की मी कुठं प्रकट व्हायचं, मी कसं प्रकट व्हायचं आणि मी कधी प्रकट व्हायचं. खरं पाहता या जगतामध्ये अस्तित्वात असणाऱ्या या 4 प्रमुख संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, ब्रह्म चतुष्कुमार आणि चैतन्य महाप्रभूंनी या 4 संप्रदायाचं काढलेला सार म्हणजे ब्रह्ममध्वगौडीय संप्रदाय, किंवा ज्याला आपण श्रील प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय स्वरूपात प्रस्तुत केलं इस्कॉन म्हणून, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. तर या गुरु शिष्य परंपरेमध्ये भगवंत प्रकट करण्यासाठी म्हणून आपल्याला त्यांनी 3 विधी दिलेल्या आहेत. किंवा भगवंत प्रकट करण्यासाठी चैतन्य चरित्रामृत मध्ये ही माहिती येते की भगवंत प्रकट करण्यासाठी म्हणून आपल्याला 3च गोष्टीच्या माध्यमातून भगवंत तत्व प्रकट होऊ शकतं. ते म्हणजे हरिकीर्तन, हरिप्रसाद आणि भगवत सेवा. एखादा भक्त जेव्हा प्रामाणिकपणे आणि गंभीरताने ही भगवत प्रसाद खात राहतो, भगवत कीर्तन करत राहतो आणि भगवत सेवा करत राहतो, तेव्हा भगवंत त्याच्या समोर प्रकट होतात. आणि हा प्रकट होण्याचा अधिकार फक्त भगवान कृष्णाने आपल्या जवळच ठेवलेला आहे. आपण पाहतो की कशा रीतीने नारद पंचरात्र पुराणामध्ये देखील नारद मुनी फार सुंदरपणे म्हणतात. नारद मुनी सांगतात की जिथे भगवान श्री कृष्णाची श्रीरामाची आराधना आहे तिथं तपस्याचं काय काम. कारण जिथं तपस्या आणि जिथं भगवान श्री कृष्णाची आराधना नाही तिथं देखील तपस्याचं काय काम. कारण जिथं कृष्ण आहेत तिथं तपस्याचं काय गरज आहे, आणि जिथं कृष्ण नाहीत आणि कृष्ण केंद्रित नसलेली तपस्या देखील काय कामाची आहे, असा त्या नारद पंचरात्रातल्या श्लोकाचा अर्थ आहे. तर आपण पाहतो की कशा रीतीने आज देहामध्ये रामसीतेला राधाकृष्णांना
प्रतिष्ठापित करण्याचं कार्य इस्कॉन संपूर्ण जगामध्ये 169 देशांमध्ये जवळजवळ 800 मंदिराच्या माध्यमातून करत आहेत. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभुपादांच्या कृपेमुळे आणि या संपूर्ण परंपरेद्वारे. तर याच माध्यमातून आपल्याला ही रामायणाची वेगळी दृष्टी पाहायला मिळते. आणि मग हे लेक्चर प्रवचन देताना रामायणातल्या वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून आपण काही शिकूयात याबद्दल काही विचार व्यक्त केले. आपण पाहतो की जेव्हा रामायणाचा जेव्हा नुसतं रामायण किंवा राम हे नाव येतं त्याबरोबर एक महत्वाची व्यक्ती डोळ्यासमोर येते, ते म्हणजे हनुमानजी. असं म्हणतात की ज्याप्रमाणे खिरीमध्ये साखर आणि दूध इतक्या छान रीतीने मिलावट झालेली असते की त्या खिरीमधली साखर आणि दूध वेगळं करता येत नाही, असं रामाला आणि हनुमानाला वेगळं करता येत नाही. गाण्यातल्या शब्दांना वेगळं करता येत नाही तसं रामाला आणि वेगळ्यांना करता येत नाही. मातीच्या सुगंधाला जसं वेगळं करता येत नाही तसं रामाला आणि हनुमानाला वेगळं करता येत नाही. तर आपण पाहतो की हनुमानजी म्हणजे काय आहेत. हनुमानजी म्हणजे जेव्हा आपण हनुमानजी म्हणतो तेव्हा एक फार चांगलं सूत्र आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे दृश्य, दृष्टी आणि दृढता. दृश्य, दृष्टी आणि दृढता. अशुद्ध दृश्य, शुद्ध दृष्टी आणि दृढता. प्रभू रामचंद्रांना सीतामाईला मी शोधून देतो असं वचन देणारे हनुमानजी आपल्या वानरांबरोबर सुग्रीवांनी ते वचन दिलेलं असतं. आणि या सेवेसाठी जेव्हा समुद्रातले वेगवेगळे अडथळे पार करून हनुमानजी जेव्हा लंकेमध्ये येतात आणि स्वतःचं छोटं रूप घेऊन जेव्हा लंकेमध्ये विशेषत रावणाच्या अंतपुरामध्ये जेव्हा ते आत शोधायला जातात तेव्हा पाहतात की इतक्या सुंदर सुंदर स्त्रिया रात्रीच्या वेळी ते गेलेले असतात. कारण झोपताना माणसाला कसली सूतभूत नसते तर त्यांच्या अंगावरची वस्त्र इकडे तिकडे पसरलेली आहेत. अशा सुंदर स्त्रिया अंतपुरात त्यांनी जेव्हा झोपलेल्या पाहिल्या तेव्हा ती दृश्य अशुद्ध होती. ती दृश्य खरंच अशुद्ध दृश्य होती. परंतु आणि त्यातल्या त्यात हनुमानजीविषयी हनुमानजींविषयी बोलायचं तर ते एक ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारे होते. पण या अशुद्ध दृश्यांमध्ये त्यांच्या शुद्ध दृष्टीनं त्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी कशा आधार घेतला हे आपण पाहू शकतो. ही दृश्य जरी अशुद्ध होती तरी त्यांची दृष्टी शुद्ध होती. त्यांची दृष्टी ही होती की मी सीतामाईला शोधतोय आणि म्हणून मला ही अशुद्ध दृश्य पाहायला लागतील. शोधता चेतवा जेव्हा हनुमान रावणाच्या मुख्य महालामध्ये गेले तेव्हा एक अतिशय सुंदर स्त्री रावणाच्या बाजूला झोपली होती. पहिल्यांदा हनुमानजींना शंका आली ही सीतामाई तर नाही, पण पुन्हा त्यांच्या शुद्ध दृष्टीने तर नाही तर साथ दिली की नाही ही सीतामाई असूच शकत नाही. कारण रामाची सहचारिणी अशा प्रकारे रावणाबरोबर या महालात झोपू शकत नाही. आणि ही दृढ शक्ती ही त्यांची शुद्ध दृष्टी एका दृढतेकडे नेण्याचा प्रयत्न करते. खरं पाहता जेव्हा त्यांना वाटलं की ही सीतामाई नाही तेव्हा त्यांच्या मनात एक निराशेचा विचारही आला होता की अरे मी सगळं शोधलं तर सीतामाई सापडत नाही. पण दृढता एका आपली समज आणि क्षमतेच्या पलीकडे असलेली एक शक्ती, आपली दृढता, आपल्या सेवेची दृढता, एक आपल्या समजेच्या आणि क्षमतेच्या पलीकडे असलेली एक शक्ती आहे त्याला आपल्या मदतीला आणण्यासाठी मदत करते. आणि त्यावेळी काय झालं की असा एक विचार जेव्हा निराशेचा त्यांच्या डोक्यात आला तेव्हा त्यांच्या मनात एक विचार येऊन गेला की मी जर इथून सीते मातेला न शोधता इथून निघून गेलो आणि प्रभू रामचंद्रांना मी जर सांगितलं की सीतामाई नाही सापडली तर ते आपला प्राण त्यागतील. त्यांनी प्राण त्यागले तर लक्ष्मण आपला प्राण त्यागतील. लक्ष्मणानं प्राण त्यागले तर अयोध्यावासी प्रांत भरत प्राण त्यागेल. भरताने प्राण त्यागला तर शत्रुघ्न प्राण त्यागेल. शत्रुघ्नानं प्राण त्यागला तर यांच्या तिन्ही आया कौसल्या आणि बाकी सुभद्रा या प्राण त्यागतील. संपूर्ण अयोध्यावासी प्राण त्यागतील. एवढंच नाही की त्यानंतर अयोध्यावासी प्राण त्यागतील आणि एवढंच नाही तर सुग्रीवांनी शब्द दिला होता की मी सीतेला शोधीन, सीता मातेला शोधीन,
सुग्रीव प्राण त्यागतील आणि सुग्रीवांनी प्राण त्यागली किष्किंधा प्रदेशातील सर्वच रहिवासी आपले प्राण त्यागतील आणि म्हणून नाही मी सीतामातेला शोधल्याशिवाय जाणार नाही अशी दृढता हनुमानजींच्या मनात येते. ही दृढता जेव्हा त्यांच्या मनात येते तेव्हा जसं मी सांगितलं की सेवेमधली ही दृढता आपल्याला आपल्या समजेच्या आणि क्षमतेच्या पलीकडे असलेली शक्ती आपल्याला मदत करायला धावते. त्यावेळी की काय आकाशामध्ये अंधार झाला होता, पौर्णिमेचा चंद्र प्रकाशित झालेला होता, त्या चंद्राचा प्रकाश संपूर्ण असमंतात पडला आणि त्यांना समोर दिसलं अशोक वन. सहजच हनुमंताच्या मनात एक विचार पडून गेला येऊन गेला आणि हा विचार काय येऊन गेला तर असं म्हणतात की तो विचार येऊन गेला की प्रभू रामचंद्र वनात राहतात तर सीतामाई देखील एखाद्या वनातच राहत तर नसेल ना. असं म्हणतात असे विचार फक्त स्वस्थ मनात येऊ शकतात. असं स्वस्थ मन फक्त भगवंताशी जोडल्यामुळेच स्वस्थ मन राहू शकतात. कारण आपण पाहतो की भौतिक इच्छेमुळे आपण कधीच शांततेचा अनुभव घेत नाही. भौतिक चेतनेमुळे आपण अतृप्त राहतो पण आध्यात्मिक चेतनेमुळे आपण शांततेचा तृप्ततेचा संतोषाचा शांततेत आनंद घेतो. तशा रीतीने प्रभू रामचंद्राबरोबर हनुमानजी जोडल्यामुळे या स्वस्थ मनामध्ये त्यांनी फार चांगला विचार केला. स्वस्थ मनाचा दुसरा फायदा असा की आपण स्वस्थ मनामुळे वाईट गोष्टीमध्ये देखील चांगल्या गोष्टी पाहू शकतो. विपरीत परिस्थितीत देखील आपण आशेचा किरणाला शोधू शकतो. अतिशय कठीण प्रसंगात देखील सामोरं जाताना आपण नैराश्य आपल्या आजूबाजूला कुठं फिरकत नाही. आणि म्हणून मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे तुकोबा म्हणलं असेल असे मला वाटतं. किंवा मना सज्जना भक्तीपंचे जिजावे असे रामदास स्वामी त्यासाठी म्हणले असेल. किंवा माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद असे संत एकनाथ महाराज म्हणाले असेल. किंवा मनमनादी मद भक्तो मध्याजी माम नमस्करू माम विश्यसी सत्यम ते प्रतिजाणी प्रियासी मे असं भगवान कृष्ण स्वतः यासाठीच म्हणाले असतील. तर मनाला स्वस्थ ठेवल्यामुळे आपण वाईट गोष्टीमध्ये देखील चांगल्या गोष्टी शोधू शकतो. आणि हनुमानजींनी त्या शोधल्या. हनुमानजींच्या मनात तो विचार आला आणि मग जेव्हा ते अशोकवनामध्ये खाली उतरतात तेव्हा ते पाहतात की त्या झाडाखाली एक स्त्री बसली आहे. तिच्या अंगावरचे कपडे मलिन झालेले आहेत. आजूबाजूला असुर आहेत आणि रावण तिला एका वर्षाचा टाइम देतोय की एका वर्षाच्या आत तुझं हू म्हणली नाहीस तर तुझे मी तुकडे तुकडे करून तुझं मांस खाऊन टाकीन म्हणून. अशा परिस्थितीमध्ये हनुमानजींनी तिथे जावं कसं, गेलं तर सीतामाई विश्वास कशी ठेवेल, कशावरनं ती हनुमानजींना एक रावणाचंच मायावी स्वरूप समजणार नाही असा विचार जेव्हा हनुमानजी डोक्यामध्ये येऊन गेला तेव्हा हनुमानजी एका बाजूला शांत मुद्रा धरून बसले आणि रामनामाचं कथन करत बसले. ते काही अशा लीलांचं कीर्तन करू लागले की ज्या लीला फार गुह्य होत्या. आणि ह्या लीला जेव्हा सीतामाईंनी ऐकल्या तेव्हा सीतामाईंना पटलं की ही व्यक्ती वेगळी आहे, ही व्यक्ती रामाची भक्त आहे. अशा रीतीने आपण यातीनही शिकू शकतो की कशा रीतीने जेव्हा केवळ दोन भक्त म्हणा किंवा दोनहून अधिक भक्त म्हणा एकत्र येतात तेव्हा आपण जेव्हा भगवंताविषयी चर्चा करू, त्यांचं गुणगान करू, त्याचवेळी आपण एकमेकाला कनेक्ट होऊ, त्याचवेळी आपण एका अर्थानं आपण खऱ्या अर्थानं अमर्याद काळासाठी आणि अनंत काळासाठी आपले हे अमरबंध संबंधाचे टिकून राहतील. तर अशा रीतीने सीतामाई आल्यानंतर मग सीतामाईंना ते अंगठी दाखवतात प्रभू रामचंद्रांची, मुद्रा दाखवतात प्रभू रामचंद्रांची. आणि मग अशा रीतीने पुढची कथा आपल्याला माहिती आहे की कशा रीतीने हनुमानजींनी जाता जाता देखील एक अजून एखादी सेवा करावी हनुमानजींना वाटला. ते म्हणजे की आता युद्ध अटळच आहे कारण रावण जर सीतामाईला देणार नसेल तर ऍटलीस्ट आपण इथं सगळं लंकेची सगळी पाहणी करून जावी की जेणेकरून युद्ध करताना आपल्याला मदत होईल. अशा रीतीने एक भक्त कधीही
जी सांगितलेली सेवा असते ती फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित ठेवत नाही, तर तो त्यापेक्षा जास्त स्वतःला स्ट्रेच करतो. याच्यापेक्षा जास्त कसं काही देता येईल असा त्याचा भाव असतो. आणि या भावामुळेच भक्त आणि भगवंताचे जे संबंध आहेत ते फार दृढ बनून जातात. आपण पाहतो की वृंदावनामधले भक्त भगवंतांना कधीच भगवंत मानत नव्हते, श्रीकृष्णांना कधीच भगवंत मानत नव्हते. ते त्यांना पुत्र म्हणायचे, ते त्यांना पिता म्हणायचे, ते त्यांना पती म्हणायचे, ते त्यांना आपले मित्र म्हणायचे, सखा म्हणायचे. तर अशा प्रकारचे संबंध भगवंताशी प्रस्थापित करणं म्हणजे भक्ती. आणि हे फार असे जे संबंध आहेत हे भगवंत असे संबंधाद्वारेच आपण भगवंताची मधुरता आणि त्यांचं असलेलं सौंदर्य याचा अनुभव घेऊ शकतो. आणि याच भगवंताच्या अशा मधुर स्वभावाचा अनुभव आणि भगवंताच्या या संपूर्ण जगताला आकर्षित करणाऱ्या सौंदर्याचा अनुभव समजून घेणं म्हणजेच साक्षात्कार, असं परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगतात. तर अशा रीतीने आपण पाहतो की अशाच संबंधांद्वारे भगवंताबरोबर आपण ती मधुरताचे हे संबंध प्रस्थापित करू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हनुमानजींचं ज्या ज्यावेळी नाव येईल त्यावेळी ते आपण दृश्य, दृष्टी आणि दृढता या सूत्रामध्ये त्यांना आपण पाहायला हवं की कशा प्रकारची दृढता हनुमानजींनी दाखवली. ही सेवा करताना त्यांनी सीतामाईचे हे हालअपेष्टा आणि प्रभू रामचंद्रांची झालेली अशी व्यथा किंवा सीतेमाईचं केलेलं अपहरण आणि प्रभू रामचंद्रांना टाकलेल्या एका संकटामध्ये ही अवस्था त्यांची केल्यामुळे प्रभू रामचंद्रां या दोन्ही गोष्टींविषयी असलेला क्रोध हनुमानजींनी प्रकट केला. आणि अशा रीतीने क्रोध देखील भगवंताच्या सेवेमध्ये कसा लावता येतो हे हनुमानजींनी आपल्या चरित्राद्वारे दाखवलं. हनुमानजींनी जेव्हा असं म्हटलं जातं की वेगवेगळा धडगोस अशोकवनातला करायला सुरुवात केली आणि जेव्हा हनुमानजींना पकडण्यात आलं आणि रावण म्हणतो की यांना मारून टाका, तेव्हा विभीषण सांगतात की नाही, अशा सेवकाला मारणं योग्य नाही, कारण एका दूताला मारणं योग्य नाही. आणि अशा वेळी काहीतरी त्यांना शिक्षा दिली पाहिजे म्हणून त्यांच्या शेपटीला तेलात भिजून त्याला तेलाचे कपडे बांधून जाळण्याचा जेव्हा प्रयोजन रावणाने केलं तेव्हा एका उंच ठिकाणी जळती शेपटी घेऊन हनुमानजी उभे राहिले आणि त्यांनी जगामध्ये सर्वात पहिला नारा जय श्रीराम जो दिला तो हनुमानजींनी त्या ठिकाणी पहिल्यांदा दिला. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना मी त्यावेळी सांगितलं की तुम्ही जो जय श्रीराम असा नारा देताय जगातला सर्वात पहिला नारा हनुमानजींनी त्यावेळी दिला की जेव्हा त्यांच्या शेपटीला आग लागली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा रीतीने सीतामाई जी आहे ती हनुमानजींना जेव्हा सीतामाईला कळालं की हनुमानजींची शेपटी जाळण्यात आलेली आहे किंवा त्याला आग लावण्यात आलेली आहे तेव्हा ती अग्निदेवांना प्रार्थना करते आणि त्यामुळे की काय ती आग लावलेली शेपटी त्या तिथे उष्णतेचा अनुभव न करता त्यांना थंड असा एक वेगळा अनुभव हनुमानजींना येत होता. आणि हनुमानजींनी ते जाणवलं त्यांना हनुमानजींना की हे केवळ सीतामातेच्या प्रार्थनेमुळे असं झालंय, आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास का होत नाही तर सीतामातेच्या प्रार्थनेमुळे असं झालेलं आहे. तशा रीतीने आध्यात्मिकतेचा भाव आपल्याला अतिशय विपरीत परिस्थितीत देखील आनंदी राहण्यासाठी मदत करतो, कारण कुठल्याही प्रकारची हे जे संपूर्ण जगत जे आहे ते दंदवाणी भरलेलं आहे, सुख दुःखाने भरलेले आहे, उष्ण थंडाने भरलेलं आहे, गरीब श्रीमंतांनी भरलेलं आहे, उच्च नीच तत्वाने भरलेलं आहे, उंच सखोल उंच आणि खोल या बाजूनी भरलेलं आहे, काळा आणि पांढरा अशा रीतीने पाहिलेलं आहे, जय आणि विजय अशा दंदवाणी भरलेलं आहे. तर आध्यात्मिक दृष्टी या दंदवातनं आपल्याला भार काढते, आध्यात्मिक दृष्टी आपल्याला सहनशक्तीच्या व्यासपीठावरती आणते, आध्यात्मिक दृष्टी आपल्याला नैराश्याच्या गर्तातून बाहेर काढते, आध्यात्मिक दृष्टी आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देते कार्य करताना. आणि अशा प्रकारच्या ऊर्जेने आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा संपूर्ण समाज माणसच या उत्साहामध्ये भारावून जातो. किंबहुना आमचे सगळे उत्सव आम्हाला अशीच एक दृष्टी देत असतात, त्यागाची दृष्टी देतात, त्यामागचे उद्देश आम्हाला वेगळे देतात.
जेव्हा मी त्यांना सांगितलं की जेव्हा रामनवमी आपण साजरी करू किंवा अयोध्येच्या राम मंदिराचं उद्घाटन होईल किंवा निधी संकलनाद्वारे आपण बाहेर पडू, ते आपल्यासाठी जरी उत्सव असला तरी त्या उत्सवाचा उद्देश मात्र आपण समजायला हवा. की जेव्हा आपण रामनवमी म्हणतो तर रामनवमी प्रभू रामचंद्रांचा आविर्भाव दिवस तर नक्कीच आहे, पण त्याच्याबरोबर तो उत्सव बलिदानाचा देखील आहे. त्याच्यामागे लक्ष्मणाचं बलिदान आहे, भरतांचं बलिदान आहे, शत्रुघ्नांचं बलिदान आहे, हनुमानजींचं बलिदान आहे, कित्येक वानर सेनेचं बलिदान आहे. भगवान श्रीकृष्णांचं भगवान श्रीकृष्णांचा आविर्भाव दिन श्रीकृष्ण जन्माष्टमी, ही जन्माष्टमी जरी उत्सव असला भगवान श्रीकृष्णांच्या आविर्भावाचा, तरी तो त्याच्याशिवाय तो देवकी आणि वसुदेवाच्या बलिदानाचा उत्सव आहे. आणि म्हणून उत्सवामागचं उद्देश पाहणं फार गरजेचं आहे. जसं आपण पाहतो की सेवेमागचा उद्देश फार महत्वाचा आहे. सेवेमागचा उद्देश हा भगवंताला संतुष्ट करणं असावा. यशोदा मैया जेव्हा वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णासाठी माठामध्ये मंथन करत होती आणि त्या दह्यामधून जेव्हा ती तूप काढण्याचा लोणी काढण्यासाठी मंथन करत होती, अशा वेळी आपण पाहिलं की तिने काया वाचाय मनाद्वारे ते करत चालू होती. तिची काया हातामध्ये रस्सी घेऊन ती मंथन करत होती, तिची वाचा तोंडाद्वारे ती कृष्णासाठी कविता म्हणत होती स्वतः तयार केलेल्या, आणि हृदयामध्ये भगवान कृष्णाने केलेल्या वेगवेगळ्या लीलांचं ती स्मरण करत होती. अशा रीतीने काया वाचा मनाद्वारे जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो, अशा भावातून भगवत प्रेम अशा भावातून आपण ती करतो, तेव्हा भगवत प्रेम प्रकट होत. भगवत सेवेचा हा भाव ठेवणं फार महत्वपूर्ण आहे, आणि असा भाव ठेवण्याचं प्रशिक्षण आपल्याला आपल्या संस्थेमध्ये दिलं जातं, आणि याच्यामुळे आपलं दैनंदिन जीवन तर सुखी होतच, पण मृत्यूनंतर आपल्याला एका शाश्वत धामामध्ये प्रवेश मिळतो की जिथं है ना प्रत्यक्ष भगवंताची सेवा करण्याचा आपल्याला सेवा करण्याची एक संधी ही देवासाठी देवातर्फे दिली जाते. कारण ते आनंदाचे घण आनंद घण भगवान श्री कृष्ण. आपण पाहतो की राम या शब्दांचा अर्थ आनंदाचे भंडार, रमधातूपासून राम हा शब्द जरी आला असला आणि त्याचा अर्थ जरी आनंदाचे भंडार असला, तर काही वेळा असं म्हटलं जातं, काही प्रश्न एकदा प्रभुपादांना कोणी विचारला होता की राम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा राम म्हणजे राम बलराम का परशुराम. तर खरं पाहता आध्यात्मिक दृष्टीमध्ये असलेली ही विविधता आपण फार मोठ्या मनाने स्वीकार करायला हवी, कारण भगवंत अनंत आहेत, त्यांच्या लीला अपार आहेत. वेगवेगळ्या लीलांचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळ्या रसांचं आयोजन आहे. जसं आपण पाहतो की परमसत्याची परिपूर्ण दृष्टी आम्हाला स्वामी श्रील प्रभुपादांनी श्रीमद भागवताच्या मार्फत दिली. शब्देती ब्रह्मेती परमात्मेती शब्दते, की चराचरामध्ये असलेले भगवंताचं विस्तार स्वरूप, चराचरामध्ये सृष्टीच्या सजीव आणि निर्जीवाच्या चराचरात असलेले भगवंत, याला आपण परब्रह्म म्हणतो. प्रत्येक जीवाच्या हृदयास्थ आत्म्याबरोबर असलेले भगवंत, याला आपण परमात्मा म्हणतो. आणि याशिवाय आपल्या स्वधामामध्ये गोलोक वृंदावनामध्ये असलेले मंदिरांच्या वेगवेगळ्या मंदिरांमार्फत मंदिरामध्ये अर्चा विग्रहांच्या माध्यमातून असणारे जे परमसत्याचं तत्व आहे ते पूर्ण पुरुषोत्तम तत्व आहे. अशा रीतीने 3P पूर्ण पुरुषोत्तम परमात्मा आणि परब्रह्म असंच परमसत्याचं परिपूर्ण असं आकलन. आणि हे परमसत्याचं परिपूर्ण आकलन आपण पाहतो की या आपण लक्षात घेतल्यानंतर मग आपण ह्या विविधतेचा मोठ्या मनानं स्वीकार करू किंवा शुद्ध दृष्टीने स्वीकार करू. त्यामुळे राम रामाच राम आनंदाचे भंडार आहेत. बलराम हे बलाचे आध्यात्मिक बलाचे भंडार आहेत, आणि परशुराम हे देखील जेव्हा क्षत्रिय आपलं कार्य चुकीचं कार्य करायला लागतात, क्षत्रिय किंवा शासन हा शब्द शशधातूपासून आलेला आहे,
हा जेव्हा समाजाच्या मार्गदर्शनासाठी तो पुस्तकाच्या रूपात वापरला जातो तेव्हा त्या शास्त्राचा शास्त्र होतो. जेव्हा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी जेव्हा शस्त्रधातूचा उपयोग केला जातो तेव्हा त्याचं शासन होतं. आणि जेव्हा आपली व्यक्तिगत साध्येच्या साठी हा जेव्हा शब्द वापरला जातो शस्त्र तेव्हा त्याचा शिष्य होतो. आणि अशा रीतीने समाजाला शासन करण्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी जेव्हा भगवंत येतात तेव्हा ते परशुराम असतात. पण जेव्हा हे परमसत्य आनंदाची स्वतः इच्छा प्रकट करतात तेव्हा ते रमण होतात, राधारमण होतात. त्यामुळे राम रामणीय श्रीरामही आहेत, राम बलराम पण आहेत, राम परशुराम पण आहेत आणि राम रमण पण आहेत. खरंच वास्तविक स्वरूप त्यांचं रमण आहे. आपण पाहतो की गोपाल भट्ट गोस्वामींचं श्री श्री राधा रमण मंदिर अतिशय सुंदर मंदिर सप्त मंदिरातलं आणि अतिशय सुंदर विग्रह आपण पाहतो की भगवान कृष्ण राधा रमण आहे. तर अशा रीतीने आपण त्यांना या दृष्टीनं पूर्ण पुरुषोत्तम म्हणून पण त्यांना पाहण्यासाठी शिकलं पाहिजे, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. तर अशा रीतीने रमणाचं हे वेगळं अंग आहे. खरं पाहता शबरीकडून काही शिकण्यासारखं होतं किंवा आपण शबरी विषयी बोलू आणि मग आपल्या प्रवचनाला विराम देऊ कारण मला 8 ते 9 असा वेळ दिला होता. कारण रामाच्या प्रत्येक रामायणातल्या प्रत्येक जे व्यक्तित्व आहे, प्रत्येक चरित्र जे आहे रामायणातलं असलेलं त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. मग ते वाल्मिकींचं असो, बिभीषणांचं असो, मंथरेचं असो, शूर्पणखेचं असो, रावणाचं असो, लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्याविषयी तर बोलावं काय, दशरथ कैकेयी सुभद्रा कौसल्या यांच्याविषयी तर बोलावं काय, सुग्रीव बाली यांच्याकडून आपण काही शिकू शकतो. पण आपण शबरीविषयीच एक छोटीशी कथा बोलू आणि यानंतर आपल्या प्रवचनाला विराम देऊ. शबरीविषयी आपल्याला जास्तीत जास्त एवढंच माहित असतं की तिने रामाला उष्टी बोरं दिली आणि रामाने तिची उष्टी बोरं खाल्ली. शबरीच्या जेव्हा पूर्वजन्माविषयी आपण पाहतो तेव्हा ती एका भिल्ल राजाची मुलगी होती. ती तरुण वयात आली होती. तिचं लग्न तिच्या वडिलांनी फायनल केलं होतं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ती घराच्या बाहेर पडते तेव्हा पाहते घरासमोर 1525 बोकड असे बांधून ठेवलेले. सहजच ती आपल्या वडिलांना विचारते की बाबा हे बोकड एवढे कशासाठी आणले. आणि वडील सांगतात की बाळा उद्या तुझं लग्न आहे, आपल्या भिल्ल जातीमध्ये लग्नासाठी बोकड कापण्याची प्रथा आहे. ही तरुण वयात असलेली पूर्व जन्माश्रयाची बिल्ली ही जी शबरी जेव्हा रात्री झोपेत विचार करते की माझं लग्न म्हणजे एक आनंदाचा क्षण आणि या आनंदाच्या क्षणासाठी मी 100 बोकडांचा जीव घ्यायचा हे मला नाही आवडणार, अशा विचारामध्ये झोपलेली शबरी जेव्हा मध्यरात्री उठते 15-16 वर्षाची शबरी आणि हळूच जाऊन जेव्हा ती त्या एका चाकूनी त्या बोकडांचे सगळे दोर कापते तेव्हा हे सगळे 100 बोकड जंगलात पळायला लागतात आणि जाताना तिला आशीर्वाद देतात की ज्या पद्धतीने तू आम्हाला या मृत्यूच्या बंधनातून आम्हाला सोडवलं आहेस त्या पद्धतीनेच भगवंत तुला तुझ्या भवसागराच्या बंधनातून तुला सोडू असा आशीर्वाद देऊन ते निघून जातात. आणि वडील आपल्याला मारतील की काय या भीतीनं शबरीची मुलगी ती त्याच रात्री पळून जाते आणि जंगलामध्ये आश्रय घेते एका घनदाट जंगलामध्ये. आणि त्या घनदाट जंगलावरती कारण ती भिलिणीची मुलगी असल्यामुळे एका झाडावरती चढून राहायची आणि त्या झाडावरच्या समोरच तिला एक लांबवर एक आश्रम दिसायचा. या आश्रमामध्ये भल्या पहाटे सकाळी 4 वाजता एक साधू आणि त्यांचे शिष्य जाताना नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जाताना ती पाहायची, आंघोळ करताना येताना ती पाहायची, आल्यानंतर त्यांचे शिष्य तो आश्रम झाडताना पाहायची, आपल्या गुरूंसाठी फुलं गोळा करताना पाहायची. आणि तिच्या मनात एकदा सहजच विचार आला की ही सेवा तर आपणही करू शकतो. आणि म्हणून ती मध्यरात्री ते उठायच्या अगोदर 2 वाजताच उठायची, तो आश्रम झाडायची, तिथं सारवायची, तिथं फुलं ठेवायची आणि पुन्हा त्या झाडावरती लपून बसायची. जेव्हा हे शिष्य पाहिजे की सकाळी उठल्यानंतर कुणीतरी झाडलेलं आहे, कुणीतरी सारवलेलं आहे, कुणीतरी फुलं ठेवलेली आहेत. आणि अशा रीतीने हा प्रसंग जेव्हा ते आपल्या गुरूंना मातंग ऋषींना सांगतात तेव्हा सगळ्यांना आश्चर्य होतं की कोण ही व्यक्ती आहे. जाता जाता इथं छोटंसं सांगावं लागतं की आमच्या हिंदू धर्मामध्ये जो मातंग समाज आहे किंवा ज्याला काही लोक मांगळी म्हणतात या मातंग समाजाचे गुरु देखील मातंग ऋषीच आहेत. खरं पाहता आपण हे समजू शकतो याच्यावरून की आमच्या समाजामध्ये आमच्या धर्मामध्ये जातीय व्यवस्थेला स्थान नाही. ते आमच्या ना देवाला मान्य होतं, ना आम्हाला मान्य आहे, ना आमच्या शास्त्राला ते मान्य आहे. कारण आमच्या देवाला ते मान्य असतं तर वाल्मिकी कुठल्या समाजाचे होते.
मातंग ऋषी कुठल्या समाजाचे होते? उष्ट बोर करणारे, जिची उष्टी बोर खाली प्रभू रामचंद्रांनी, त्या शबरीची जात काय होती? कुठं जात आमच्या धर्मामध्ये लिहिलेली आहे? चुकीच्या अनिष्ट प्रथांमुळे, या जाती व्यवस्थेमुळे भारताला, भारताचं प्रचंड नुकसान झालं. याचं नुकसान आजही चालू आहे. कित्येक लोक याच गोष्टीचा फायदा घेऊन धर्मांतर आता करत आहेत. कित्येक लोक याच गोष्टीचा फायदा घेऊन राजकारण करत आहेत. आणि अशा रीतीने हिंदू धर्माचं विभाजन करण्याचा दुष्ट प्रयत्न केला जातो. तर अशा रीतीने एकोप्याची भावना, एकत्वाची भावना आणि समानतेची भावना देखील आम्हाला आमच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते. मातंग ऋषींनी जेव्हा पाहिलं की ह्या सगळ्या शिष्यांनी ठरवलं की आपण लपून बघायचं, एकदा ते लपून बसलेले असताना त्यांनी पाहिलं की मध्यरात्री जी एक स्त्री आली आहे, तिने अशा रीतीने झाडलंय, तिने अशा रीतीने सारवलंय, तेव्हा पटकन सगळे शिष्य आणि गुरु बाहेर येतात. तिची सेवा पाहून प्रसन्न झालेले मातंग ऋषी म्हणतात की बाळा, तू माझ्या मुलीसारखी आहेस. तिच्यासाठी एक वेगळी झोपडीचं नियोजन केलं जातं, त्याला तिथं राहण्यासाठी जागा दिली जाते. शबरी तिथं सेवा करतच राहते. आणि एक दिवस आपल्या शिष्यांसमवेत चर्चा करत असताना मातंग ऋषी सांगतात की उद्या आपण सगळेजण भगवत धामात उच्च लोकांमध्ये आपण आता जाणार आहोत विमानाद्वारे. तर त्यावेळी शबरी म्हणते की गुरुजी, तुम्ही तर सगळ्यांना घेऊन जाणार आहात, मग मला पण घेऊन जाणार आहात का? ते म्हणले, नाही बाळा, कारण तू तुझी सेवा करताना प्रभू रामचंद्रांची सेवा करत असतेस, नाव घेत असतेस. आणि जो प्रभू रामचंद्रांचं नाव घेतो तर त्यांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रच भेटायला येतात. तर आमच्या तपोबलावरती आम्ही उच्च लोकात जरी चालो असलो तरी तुझ्या भक्तीद्वारे तू डायरेक्ट त्या रामाला आकर्षित करशील आणि प्रभू रामचंद्र तुला घ्यायला येतील. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मातंग ऋषी आपल्या सगळ्या शिष्यांसहित जातात उच्च लोकामध्ये, तेव्हा शबरी त्यांना हा प्रश्न विचारायचा विसरते की मला प्रभू रामचंद्र भेटायला कधी येणार आहे. त्यामुळे शबरी एक भिल्लीन, एक स्त्री, एक अबला स्त्री, एक वयोवृद्ध स्त्री, सकाळी उठून जंगलातले चारही रस्ते झाडायचे, पाणी टाकायची, फुलांचे गुच्छ तिथं ठेवायचे की माझे रामचंद्र येतील, माझे प्रभू रामचंद्र येतील, माझे प्रभू रामचंद्र येतील. रामचंद्र कुठून येणार, कसे येणार, कधी येणार तिला माहीत नव्हतं. पण केवळ याच चेतनेमध्ये ती कृष्ण भावनाभावीत झाली, ती रामभावनाभावीत झाली. जीवनाची हेच शिक्षण प्रशिक्षण आम्हाला स्वामी श्रील प्रभुपादांनी दिलं की जीवन जगताना भगवत भावनेमध्ये जगा, कृष्ण भावनेमध्ये जगा. म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थेचं नाव आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना ठेवलं. हीच शबरीची भावना प्रभू रामचंद्रांना आकर्षित करते. किष्किंध क्षेत्रामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र प्रवेशतात तेव्हा ते सर्वप्रथम कुठल्याही साधूकडे न जाता शबरीच्या झोपडीमध्ये जातात. या झोपडीमध्ये शबरीने दिलेली उष्टी बोरं स्वीकारतात आणि ती उष्टी बोरं त्यांना कौसल्याच्या हातच्या जेवणाची आठवण करून देतात. पहा की कशा रीतीने शबरीच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो, तर संयम. भक्ती करताना संयमाची, धीरेची गरज आहे. हा संयम आपण सगळीकडून शिकतो. अशा रीतीने आपण प्रभू रामचंद्रांच्या रामायणामधून, प्रत्येक पात्रामधून एक एक गुण आपण शिकू शकतो. हे सद्गुण आपल्या जीवनामध्ये बाणवू शकतो आणि आपलं जीवनाला सद्गुणांचा सुगंध प्राप्त करू शकतो. आणि ज्याद्वारे या भक्तिमय प्रचाराचं कार्य आपण फार चांगल्या रीतीने पार करू शकतो, आपल्या स्वतःचा आणि जगताचा उद्धार करण्यासाठी आपण एक माध्यम बनू शकतो. आणि अशा रीतीने एक माध्यम बघण्याचा संधी आपल्या सर्वांना श्रील प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये गुरु महाराजांच्या कृपेमुळे प्राप्त झालेली आहे. या संधीचं सोनं करावं हीच एक अपेक्षा ठेवून, आपल्याकडून आणि माझ्याकडून देखील अशा अपेक्षा ठेवून आजच्या प्रवचनाला मी विराम देतो. आणि मला गिरीवरधारी प्रभू आणि नगरमधील सगळ्या समस्त भक्तवृंदांनी मला इथे ही बोलण्याची संधी दिली, भगवत कीर्तन करण्याची संधी दिली, की ज्याच्यामुळे व्यक्तिगत माझा स्वतःचा फार फायदा झाला, तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या फार आपल्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आपल्या सर्वांचा मी आभारी आहे, कृतज्ञ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व भक्तांना विनंती आहे की काय आपला प्रश्न असेल तर प्रभूजींना विचारू शकता. क्वेश्चन आन्सर्स. हरे कृष्णा.
हरे कृष्णा प्रभु जी। हाँ दोनों प्रणाम प्रभु जी। धन्यवाद प्रभु जी। आपने तुम्ही लेक्चरच्या मध्ये सांगितलं की हरे कृष्णा किंवा जय हरी म्हणणाऱ्या युवकांना इस्कॉनच्या भक्तांनी त्यांना भक्तीचं स्वरूप दिलं पाहिजे। तर मग आपण कॉलेजमध्ये युथ प्रिचिंग करतो तर त्यामध्ये असं निदर्शनास आलं ज्यावेळेस मुलं जय हरे कृष्णा किंवा रामकृष्ण हरे असं म्हणतात आपण लगेच आकर्षित होतो, अरे हे लगेच भक्त बनतील, चला आपण यांना प्रचार करू। पण नंतर निदर्शनास असं आलं की जसं प्रभुपाद उदाहरण देते ते मृदंगाचं, ज्याला काय येत नाही त्याला थोडी कमी फी आणि ज्याला थोडं येतं त्याला जास्त फी, त्या दृष्टीने जर पाहिलं तर जे फ्रेश मुलं आहेत ते लवकर भक्त बनतात, जास्त आउटपुट भेटतो त्यामध्ये, आणि जे असे धार्मिक आहेत त्यांना थोडा वेळ लागतो। तर आपण काय केलं पाहिजे मग, कुणाला जास्त वेळ दिली पाहिजे वगैरे? प्रॅक्टिकली प्रभूजी याचा रिझल्ट लवकर येतो आणि रिझल्ट नंतर येतो। आपण असं सांगितलं जातं की आपण परिणामावरती लक्ष केंद्रित नाही केलं पाहिजे, आपण आपल्या कार्यावरती लक्ष केंद्रित करायला हवं। कारण परिणामावरती आपण लक्ष केंद्रित करायचंच नसतं। कारण ठीक आहे आपलं साध्य कदाचित ते असेल, पण परिणामावरती करण्याकरता आता आपण जर करोनामध्ये करोनाच्या परिणामामध्ये जर की मी ज्यांना आपण ज्यांना खिचडी देतोय ते भक्त आहेत का अभक्त आहेत, मग अभक्तांना जेवण द्यायचं का, असा विचार न करता आपण आपल्या कार्यावरती आपल्या आध्यात्मिक दृष्टीने आपण त्या कार्याकडे पाहावं की काही नाही मी देवाचा प्रचार करतो। जसं शाळेमध्ये टाकताना मुलांना आपण मनात जरी इच्छा असली की माझ्या मुलांनी फारच चांगल्या रीतीने मार्क मिळवून त्यांनी नंबर वन शाळेमध्ये यावं अशी इच्छा जरी असली तरी आपण ते कार्य करण्याचं थांबवत नाही। आणि परिणाम आपण पाहतो की काही मुलं पास होतात, काही फेल होतात, काही बोर्डात येतात, तर पण ती ऍटलीस्ट शिकतात तरी। तर आपण पाहताना त्या दृष्टीने पाहावं की ठीक आहे ऍटलीस्ट त्यांना याच या भक्तिमय कार्याचा त्यांना परिस्पर्श तरी होईल। काही लोक त्यातली काही लोक असं म्हणतील की देव मस्तकी धरावा अवघा हल्ल कल्लोळ करावा, त्यातली काही लोक म्हणतील की नाही मी फक्त रविवारी येईन आणि प्रसाद खाईन आणि जाईन, काही लोक म्हणतील की नाही मी तुमचा भक्त वेलविशर राहीन। तर वेगवेगळ्या गुणांनुसार वेगवेगळे माणसांचे स्तर आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित न करता आपल्याला माहिती आहे की आध्यात्मिक दृष्टीमध्ये आध्यात्मिकतेमुळे काय होतं, तर वेगवेगळ्या गुणांच्या लोकांना आणि वेगवेगळ्या गुणांमुळे लोक वेगवेगळ्या स्तरांवरती असतात, या सगळ्यांनाच फायदा होण्याची शक्ती आपल्या भक्तीमध्ये आहे। तर आपण त्याच दृष्टिकोनातून बघावं। हरे कृष्णा गुरुजी। हरे कृष्णा। हरे कृष्णा। हरी बोल। दंडवत। दंडवत। हरे कृष्णा। यस प्रभूजी बोला बोला ऐकतोय। हा प्रभूजी। प्रभूजी माझा प्रश्न असा होता की तुम्ही सुंदर प्रवचन दिलं परंतु भागवतम मध्ये अशा प्रकारचं प्रवचन मी पहिल्यांदाच ऐकलं आहे आणि हे जे तुमचं लेक्चर आहे हे एक स्पेशल लेक्चर म्हणून तर मला फार आवडलं असतं। कारण समाजामध्ये किंवा भक्तीमध्ये प्रचार करत असताना आपल्याला ह्या लोकांची आवश्यकता आहे, जशी तुम्ही RSS आणि जय बजरंग दल इत्यादी इत्यादी। परंतु प्रश्न माझा असा आहे प्रभूजी की भागवतमच्या प्लॅटफॉर्मवर कारण प्रभुपादांकून किंवा मी इव्हन कुठल्या वरिष्ठ वैष्णवांकून बी अशा प्रकारचं मी प्रवचन कधी ऐकलं नाही की भागवतम मध्ये किंवा भक्तामध्ये की हे थोडस मला राजकीय किंवा सामाजिक सेवेशी थोडस निगडीत वाटलंय। भक्तीच्या थोडस म्हणजे भक्तीच्या रिलेटेड आहे पण भक्तीपासून थोडस म्हणजे याच्याकडून इकडून जायला मला फार वेळ लागेल भक्ती द्यायला, परंतु भक्तीच्या मार्गातून गेलं तर मला लवकर भक्ती प्राप्त होईल। तर जर का मी हा तुमचा तुम्ही जे सांगितलेलं मार्गदर्शन जर वापरायचा प्रयत्न केला तर त्याचा किस्मत परिणाम होईल मला माहित नाही, तर मला तुम्ही जरा थोडं स्पष्ट करून सांगाल का? व्हेरी गुड, फार छान तुम्ही प्रश्न विचारला। कारण आजचा हा विषय जय श्रीराम होता म्हणून मी सामाजिक संवेदनशीलता या दृष्टीकडून आजचं लेक्चर मांडला आणि हे लेक्चर मांडताना याचे याला आशीर्वाद परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे आहेत। राधानाथ स्वामी महाराजांच्या 70वा वाढदिवस नुकताच आपण साजरा केला आणि त्यांच्यामध्ये त्यांचे जे 7 प्रमुख तुम्ही जर अचीवमेंट पाहिल्या
सगळ्यात त्यांचं मोठं अचीवमेंट आहे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर. त्यांचं दुसरं अचीवमेंट आहे ते म्हणजे भक्तिवेदांत हॉस्पिटल. त्यांचं तिसरं अचीवमेंट आहे ते म्हणजे गोपाल्स गार्डन स्कूल. त्यांचं चौथं अचीवमेंट आहे ते म्हणजे गोवर्धन इको विलेज. त्यांचं पाचवं अचीवमेंट आहे ते म्हणजे अन्नामृत फाउंडेशन. त्यांचं सहावं अचीवमेंट आहे ते म्हणजे त्यांचा प्रयाग उद्योग. आणि त्यांचं सातवं अचीवमेंट आहे ते म्हणजे तुषार्थपथी. भौतिक दृष्टिकोनातून जर पाहाल तर तुम्हाला ते एक हॉस्पिटल वाटेल. भौतिक दृष्टिकोनातून पाहाल तर ते अन्नामृत एक स्वयंपाकघर वाटेल. भौतिक दृष्टिकोनातून पाहाल तर गोपाळ गार्डन एक शाळा वाटेल. भौतिक दृष्टिकोनातून पाहाल तर गोवर्धन इको विलेज हे तुम्हाला एक रिट्रीट सेंटर वाटेल. पण गंमत अशी आहे की समाजात सगळे स्तर त्या स्तरावरती लोक नसतात. त्यांना सामावून घेण्यासाठी आपल्याला मध्ये असायला हवा आणि उपाय आपला साधनेमध्ये असायला हवा. जसं माझ्या प्रवचनामध्ये एक वाक्य फार महत्वपूर्ण मी बोललो ते असं होतं की सामाजिक संवेदनशीलतेचा हा प्रवास आध्यात्मिक तन्मयतेपर्यंत थांबायला जायला हवा. कारण 99% लोक तर बाहेर असेच आहेत सामाजिक संवेदनशीलतेवरती काम करत, आध्यात्मिक तन्मयतेवरती राजकीय जागरूकतेवरती काम करत. तर आपण कुठला मार्ग किंवा आपण तिथं कशा पद्धतीने कृष्ण केंद्रित कार्य करू शकतो याचं एक एक्झाम्पल प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी प्रयाग हा प्रोजेक्ट काढला. की अगदी महाराज अगदी सांगताना 4-5 वर्षापूर्वी जेव्हा वाड्यामध्ये महाराजांनी कृष्णचंद्र मफतलाल प्रभू, माधवानंद प्रभू की जे भक्तिवेदांत हॉस्पिटलशी निगडीत आहेत, विश्वरूप प्रभू, पुण्यातनं आम्ही काही लोक, तर महाराजांचा उद्देश फार वेगळा होता की आपण कशा रीतीने मंदिर गावागावात असलेली पडकी मंदिरं याचं देखील आपण पुनर्स्थापन केलं पाहिजे. गावकऱ्यांशी आपण कसं कनेक्ट झालं पाहिजे. शिक्षण करताना मुलांना कशी मदत केली पाहिजे. तर एक भक्ताकडे म्हणजे अध्यात्म भक्तीची सुरुवात किंवा अध्यात्मतेचा मार्गाची सुरुवात संवेदनशीलतेमधून होते, करुणेमधूनच होते. आणि ही करुणा दाखवणं समाजाप्रती चुकती काय. हरि बोल. झालं दंडत प्रणाम प्रभू. दंडवत प्रभूजी. हा मी मदन मनोहर दास अहमदनगर. येस प्रभूजी. हरी हरी जय कृष्ण. दंडत प्रणाम. खूप दिवसांनी तुमचे ऐकायला तर मिळालं. आणि रामाविषयी, शबरीविषयी, त्यानंतर तुम्ही आता सांगितले गुरु महाराजांचे जे काही प्रोजेक्ट आहे आणखी त्याचा जो उद्देश आहे तो जो काही सांगितला तो तर सगळ्यात खूप सुंदर सांगितलं. की त्याच्या पाठीमागे तुमची भूमिका काय ही पण आम्हाला खूप सगळ्यांना समजण्याची गरज होती. ते तुम्ही विश्लेषण करून सांगितलं. पण याच्यावर आम्हाला अजून एका गोष्टीची तुमच्याकडून हे आहे की तुम्ही विविध कविता रचलेल्या आहेत, तर त्यापैकी तुमची एखादी कविता तुम्ही आम्हाला मंदिरामध्ये ऐकवली होती. आम्ही एकदा भेटलो होतो दोघं, त्यावेळेला ती ऐकवावी अशी आमची इच्छा आहे. भगवंतांचं वर्णन करणारी तुम्हाला कविता ऐकायची आहे. अरे बोल. चला विषय थोडा आजचाच आहे. तर मी असा विचार केला की आपण हे सगळं का करतोय. म्हणजे खरं पाहता आता एका कुठल्या तरी प्रभूजींनी जो प्रश्न विचारला की आपण हे समाजसेवा करायची का आपण भक्तीमध्ये तन्मय राहायचं, ते करताना जेव्हा मला जाणवलं की यामध्ये मोठे मोठे कमिशनर लोक आपल्या बरोबर जॉईन झाले, ते आता एक एक मळा जप करू लागले. माझ्या माहिती तुमच्या माहितीसाठी माझ्यावर एकदा पुणे महानगरपालिकेत चला, तिथं पुण्यातले माधव एक जगताप म्हणून डेप्युटी कमिशनर आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी आता प्रभूपादांची मशीन लावली आहे. म्हणजे पुण्यातला सगळ्यात प्रकारे टेरर कमिशनर म्हणून मानला जातो त्यांना. अतिक्रमण विभागाचे अतिशय धाडशी आणि फारच म्हणजे अगदी हा शब्द योग्य नाही उद्धट म्हणणं, पण फारच आक्रमक असे ते कमिशनर आहेत. आणि तो कमिशनर त्याच्या घरी माझी 3 लेक्चर झाली आणि आता त्याच्या ऑफिसमध्ये आता प्रभूपादांचं मशीन 24 तास चालू असतं. तर अशी समाजसेवा करताना आपला भाव काय असायला हवा किंवा आपली भगवद्गीता आपण जे समजून घेतो. खरं पाहता भगवद्गीतेचा पण एक सामाजिक उद्देश मी अभ्यास करून ठेवला आहे की कशा रीतीने गीता ही काही जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी सांगितली नव्हती. गीता ही झुंजायसाठी शिकवली होती. कृष्णासाठी झुंजायचं आहे, आपल्याला लढायचं आहे कृष्णासाठी. कृष्णाने जे सांगितलंय ते करण्यासाठी गीता सांगितली गेली किंवा ते करण्याचं कार्य अर्जुनाने केलं. अर्जुनाने ना जिंकण्यासाठी गीता ऐकली ना हरण्यासाठी ऐकली. कृष्णाच्या इच्छा काय ते करण्यासाठी गीता त्यांनी ऐकली. त्याच्यावर आधारित एक कविता मी लिहिली आहे,
ती कविता साधारण अशी आहे की ना जिंकायचे मला ना हारायचे मला, कृष्णा तुझ्याच साठी झुंजायचे मला. ना जिंकायचे मला ना हारायचे मला, कृष्णा तुझ्याच साठी झुंजायचे मला. ना भुक्ती हवी मला ना मुक्ती हवी मला, कृष्णा तुझ्याच साठी भक्ती हवी मला. ना जन हवे मला ना धन हवे मला, कृष्णा तुझेच सुंदर चरण हवे मला. न जिंकायचे मला ना हारायचे मला, कृष्णा तुझ्याच साठी झुंजायचे मला. ना काम हवे मला ना दाम हवे मला, कृष्णा तुझेच गोड नाम हवे मला. ना मान हवा मला ना धान हवे मला, कृष्णा तुझाच तुझेच नित्य गुणगान हवे मला. ना जिंकायचे मला ना हारायचे मला, कृष्णा तुझ्याच साठी झुंजायचे मला. ना नाव हवे मला ना गाव हवे मला, ना नाव हवे मला ना गाव हवे मला. मनास रंगणारा माधव भाव हवया, ना घर हवे मला ना वर हवे मला. ना घर हवे मला ना वर हवे मला, श्री राधेसह कृष्णा गिरिधर हवे मला. ना जिंकायचे मला ना हारायचे मला, कृष्णा तुझ्याच साठी झुंजायचे मला. तर अशा रीतीने कविता आहे. हे कार्य करताना आपला भाव काय असायला हवा यावरती भाष्य करते. हरे कृष्णा प्रभू, थँक्यू प्रभू. हरे कृष्ण, तुमचं प्रकाशन कधी होणार कवितांच? नाही पुस्तकांचं. हरे कृष्ण. यस प्रभू. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हा प्रभूजी, तुम्ही जे लेक्चर दिलं फारच सुंदर होता आणि कविता खूप सुंदर होती. प्रभूजी, तुम्ही सांगितलं की आपली दृष्टी दृश्य आणि दृश्य दृष्टी आणि दृढता काया वाच आणि मन. तर आपण प्रभूजी दृश्य बघतो आणि दृष्टी आणि दृढता पर्यंत आपण पोहोचतच नाहीये. आणि काया वाचा आणि मन, आपण कायाद्वारे थोडंफार काहीतरी भक्ती करतो तर मनापर्यंत आपण पोहोचतच नाही. तर आपण ह्याच्यासाठी रेग्युलर लाईफ मध्ये आपण सुरुवातीला भक्तीमध्ये सुरुवात आहे प्रभूजी. तर मग आपण ह्या दृश्य पाहून विचलित होतोय आणि दृश्य दृष्टी आणि दृढतापर्यंत पोहोचत नाही प्रभूजी. आणि काय वाचा आणि मन, तर मनापर्यंत पण आपण मनाला पण नाही हे करू शकतो. त्यासाठी काय केलं पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये नवीन भक्तानी प्रभूजी? नाही नाही, ऍक्च्युअली खरं पाहता हे सांगण्यासाठी माझी पात्रता नाही, पण आपले गुरु आणि आचार्य आहेत ते आपल्याला जे सांगतात की कशा रीतीने आपण शुद्ध भक्तांचा संघ घेतला पाहिजे. म्हणजे आपण जे काही करतोय, आपण जे काही करतोय ते जे दृढतेने करत राहायचं, म्हणजे जे वारंवारता जी आहे आपल्याला जे सांगितलं जातं की सोळा माळा जप करा, शास्त्राचं वाचन करा. आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की करुणेच्या करोनाच्या परेडमध्ये जेव्हा हे कंटिन्यूस 90,000 लोकांना बाहेर सर्व करायला जायला लागायचं, त्यावेळी आपला चेतनेचा स्तर योग्य ठेवणं फार गरजेचं होतं. नाही तर आपणही लोक कौतुक करतात असं कार्य झालं की मग आपल्या डोक्यात हवा जाते. मग आम्ही आपली दोन कार्य आमच्या व्यक्तिशः जीवनामध्ये मी दोन गोष्टी ठरवल्या होत्या त्यावेळी, की त्यावेळी मी सकाळी फार लवकर उठून, म्हणजे एरवी आपण 4:15 उठतो तर आपण यावेळी 3:30-3:15 उठून 40-50 पानं शास्त्राची वाचायचो, गीता भागवत रामायणाची. आणि रात्री झोपताना, कारण एवढं मोठं कार्य झालं तर मग ते परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्या चरणाशी ते अर्पण करायचो की महाराज हे तुमचं आहे माझं नाही, हा तुमचा प्रयाग प्रोजेक्ट आहे. मग त्यामुळे झोप शांत लागायची, कारण दिवसभर केलेला गौरव आपल्या डोक्यात घेऊन झोपलो तर आपल्याला वाटायचं आपणच महाराज आहोत. आणि सकाळची जर आपण साधना नीट नाही केली तर आपली चेतना ठीक राहणार नाही. अशा काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत की व्यक्तिगत आपली साधना
आपण आपली नीट ठेवायची आणि काही वेगळं काही नाही आहे. तर सिम्पलच चार गोष्टी सांगितलेल्या आपल्याला, एबीसीडी, भक्तांचा संघ घेणे, आपलं शास्त्र वाचणे, जप करणे, है ना, आणि धाम निवास. भगवंत प्रकट करण्याच्या तीनच गोष्टी सांगितल्या ना आपल्याला, भगवंत प्रकट करण्याच्या तीनच गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि त्या कुठल्या? तर भगवत प्रसाद, भगवत कीर्तन आणि भगवत सेवा. वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपली सेवा करत राहायचे. आता राहिला प्रश्न आपल्या मनाचा. आपण इस्कॉन मध्ये यायच्या अगोदर आपण पूर्वर जीवन काय जगलेलो आहोत, म्हणजे चादर किती मळलेली आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की त्याला साबण किती लावायचा ना, किंवा त्याला धुवायला किती वेळ फिरवावं लागेल मशीन मध्ये. तर तसं आहे, आपली वर्ष कित्येक युगाने युग कित्येक जन्म जन्मोजन्मी आपलं हृदय गाण्यामध्ये पडलेलं होतं, त्या घाण गोष्टी आपण पाहूया. तर त्यातनं शुद्ध होण्यासाठी वेळ लागणारच. काही ओव्हरनाईट प्रोसेस आहे का की आज आपण केलं तर उद्या आपण शुद्ध दृष्टीने पाहणार आहोत? तर अशा कथा ऐकून आणि या श्रवण कीर्तनाच्या माध्यमातूनच हळूहळू आपल्याला ते विकसित करायचंय. फक्त यासाठी तो संयम धरायचा आहे. जसं शबरीला गुरुंनी नव्हतं सांगितलं की उद्या राम येणार आहेत म्हणून, किंवा एक वर्षाने येणार आहेत म्हणून. गुरुंनी सांगितलं की राम येतील म्हणून, आणि ते करत राहिले, आपल्याला करत राहायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा प्रभूजी, माझा असा प्रश्न आहे की आपण आता भक्तीत आहोत, इस्कॉनला चांगल्या प्रकारे इंट्रोड्यूस आहोत, दीक्षा झालेली आहे, तरीही भगवद्गीता आपण म्हणजे वैयक्तिक माझ्याबद्दल सांगते की भगवद्गीता वाचून समजतच नाहीये. तर आपण जेव्हा नवीन लोकांना किंवा मनावर इतका इंटरेस्ट येत नाही भगवद्गीता वाचताना, तर आपण नवीन लोकांना जेव्हा भगवद्गीता देण्यासाठी जाणार आहोत, तर मग त्यांना आपण काय पॉइंट सांगितले? आता तुमचा भगवद्गीतेवर खूप जास्त अभ्यास आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल टिप्स त्याच्या माहिती आहे, तेवढा आम्हाला भगवद्गीता वाचून समजत नाही की कुठला पॉइंट कुणाला सांगितला पाहिजे. तर आपण प्रॅक्टिकली जेव्हा भगवद्गीता वितरणाला जातो, तर त्यावेळेला की त्यांना अशा कुठल्या गोष्टी थोडक्यात सांगितल्या पाहिजे की त्यांनी भगवद्गीता घेण्यासाठी त्यांना आकर्षण निर्माण झालं पाहिजे? फार चांगला प्रश्न आहे माताजी तुमचा, पण याचं उत्तर कमीत कमी एक तासाच असेल, पण हरकत नाही, आपण एक दोन चार मिनिटात समराईज करायचा प्रयत्न करू. नुकतंच जसं तुम्हाला सांगितलं की आता विश्व हिंदू परिषदेने अजून एक संस्था स्थापन केली आहे, HSSF, हिंदू अध्यात्म सेवा संस्था, तर संपूर्ण भारतात स्थापन केली आणि पुण्यामध्ये ते HSSF काय करतं तर पुण्यातल्या सगळ्या मंदिराचं संघटन करतं. आता पुण्यामध्ये गणपती मंदिर आहे, सारसबागेतलं दरुडशेठ हलवाई गणपती मंदिर आहे, जैन मंदिर आहे, गुरुद्वारा आहे, पर्वती मंदिर आहे, स्वामीनारायण मंदिर आहे, तर या सगळ्यांचं त्यांनी छान काय केलंय, संघटन केलंय. आता या संघटनामध्ये मी विषय मांडला, इस्कॉनच्या वतीने मी आहे, म्हटलं की गीता जयंती सगळ्या मंदिराने साजरी करावी, सगळे खुश झाले, अरे वा म्हणे छान आयडिया आहे. तर म्हणजे सगळे उत्सव आपण सगळ्यांनी साजरे केले पाहिजेत आणि आपण त्यात फारच स्मार्टली एक विशारद या नात्यानं, आपण जी संस्थेत जे काही आपण 25 वर्ष शिकलो या नात्यानं आपण त्यात कृष्ण द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे समाजाला. एक आहे की त्यांच्यापासून दूर राहणं, ठीक आहे तुम्ही काहीतरी वेगळं करता, ही भक्ती नाही आहे. एक आहे की त्यांच्यात राहिल्यासारखं दाखवून त्यांना मदत करणं आणि मग प्रचार करणं त्याद्वारे. तर त्यावेळी मी त्यांना गीतेचे काही पायी 2 मिनिटात काही मुद्दे सांगितले होते. त्यांनी मी असं सांगितलं की गीता आणि इतर धर्मग्रंथ आणि गीतेमधला फरक काय आहे, तर गीता बाकीचे धर्मग्रंथ ते उपदेश ग्रंथ आहेत आणि गीता हे निर्णय ग्रंथ आहे. का बरं? तर गीता बाकीचे धर्मग्रंथ व्हॉट टू डू ते शिकवतात की काय करा म्हणून, पण गीता व्हाय टू डू हे शिकवते, का करा म्हणून शिकवते. गीता उद्देश सांगते की असं का करा. गीता आग्रही भूमिका मांडत नाही असंच करा म्हणून, पण गीता आवर्जून सांगते की तुम्ही असं कराल तर असं होईल आणि असं कराल तर तसं होईल, कसं करा तुम्ही ठरवा. गीता स्वातंत्र्य अबाधित ठेवते आणि मला असं वाटतं की संविधानानं, भारतीय संविधानानं दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही फरक आता जगात सर्वात प्रथम गीताने दिली. भगवान श्री कृष्णाने बंदूक लावून आपल्याला नाही सांगितलं की तुम्ही माझी भक्ती करा. भगवान कृष्णाने सांगितलं, यांती देवव्रता देवान पित्र यांती पित्रव्रता भूतानी यांती भूते जा यांती मध्या जिनोपी माम, की भूतांचे उपासक भूतांकडे जातील, पित्रांचे उपासक पित्रांकडे जातील, देवतांचे उपासक देवतांकडे जातील आणि माझी भक्ती करणारे माझ्याकडे येतील. तर गीतेतला हा ऍस्पेक्ट लोकांना आपण समजून सांगितला पाहिजे.
गीतेतला हा एस्पेक्ट आपण समजून सांगितला पाहिजे की गीता ही जीवन हे जगण्यासाठी नसतं आणि हरण्यासाठी पण नसतं, जीवन हे भगवंताच्या सेवेसाठी असतं. गीतेतला हा उद्देश आपण सांगायला पाहिजे की जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःखाने आपण अपयशी निराश होता कामा नये. गीता नैराश्यातनं बाहेरला शिकवते. गीता हेही शिकवते की जरी तुम्ही हरलात तरी तुम्ही कसे उत्साहात जगू शकता. कारण अर्जुनाचा पुत्र जेव्हा युद्धामध्ये मारला गेला तेव्हा अर्जुनाने युद्धभूमी सोडली नाही, तो युद्ध करतच राहिला. ही गीता आम्हाला शिकवते. गीता आम्हाला हे शिकवते की जगातलं जे परमसत्य आहे की जे म्हणतंय की मयाध्यक्षण प्रकृती सुयते चराचरम, संपूर्ण प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली आहे, तेच तत्व एका दुसऱ्या ठिकाणी म्हणतंय की अहम भक्त्या परानिधो, की आम्ही मी भक्ताच्या अधीन असतो म्हणून, मी माझ्या भक्तांचा भक्तांच्या प्रेमाने बांधलेला असतो म्हणून. या दृष्टीने आपण गीता सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला हे शिकवलं पाहिजे की गीता हे कशा रीतीने मानवी जीवनासाठी एक आचारसंहिता आहे, कशा रीतीने गीता हे जीवनाचं माहिती पत्रक आहे, ते आपल्यासाठी किती महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून अशा दृष्टिकोनातून दैनंदिन जीवनामध्ये माणूस फार त्रस्त झालेला आहे. कारण खरोखर कलियुगामध्ये कलह आणि कपटपणा याशिवाय दुसरं आहे तरी काय. आणि प्रगतीच्या नावाखाली ठराविक काही लोकांकडे जगातली संपत्ती जिथं जात असते. आपण पाहतो की जगामध्ये 100% लोकसंख्या आहे, जवळजवळ 780 कोटी लोक आहेत. या जगातल्या अमेरिकेची लोकसंख्या फक्त 8 कोटीच आहे, सॉरी 8% आहे. जगाच्या लोकसंख्येच्या फक्त 8% लोक अमेरिकेमध्ये राहतात आणि 92% लोक बाकीच्या जगात राहतात. पण 8% जगातली लोकसंख्या, जगातली 100% संपत्तीतला 38% संपत्ती हे 8% लोक खातात आणि राहिलेले 92% जगातले लोक फक्त 62% संपत्ती त्यांना मिळते. मग हे विभाजन झालं आधुनिक जीवनशैलीमुळे. मॉल आम्हाला आमच्या आठवड्याचे बाजार गावागावात होणारे आम्हाला संबंध प्रस्थापित करतात, एक सहजीवन देतात, समान वाटणी देतात. पण मॉल मात्र आमचं शोषण करून एक नोकर संस्कृती बनवते. तर आपल्याला सांगायचं आहे की गीता हे संबंध प्रस्थापित करणारी, गीता ही समान दृष्टी पडणारी, गीता हे स्वातंत्र्य देणारी आणि एक फार सुंदर दृष्टी देणारा असा धर्मग्रंथ आहे. दैनंदिन जीवनामध्ये माणूस जेव्हा कलह आणि कपटामध्ये अडकलेला आहे अशा वेळी त्यांच्यासाठी गीता जीवन जगण्यासाठी आधार होऊ शकतो. व्यावहारिक जीवनामध्ये गीतेचा उपयोग कसा आहे हे सांगितल्याशिवाय लोकांना गीता भावणार नाही. गीतेचा अल्टिमेटली उद्देश जरी सर्व धर्माने परित्याज्यम असला तरी लोकांना ते आपल्याला समजून द्यायला हवं की दैनंदिन जीवनामध्ये गीता व्यावहारिक स्तरावरती तुम्हाला किती महत्वपूर्ण रीतीने होते. मी जेव्हा लोकांना सांगतो की मी व्हर्लपूलमध्ये असताना मला 20 सेकंदामध्ये एक रेफ्रिजरेटर काढायला लागायचा, एक प्रोडक्शन मॅनेजर म्हणून माझ्यावर प्रचंड टेन्शन असायचं, पण या सगळ्या कार्यामध्ये मी जेव्हा हसत हसत काम करायचं तेव्हा माझा डायरेक्टर जेव्हा मला विचारायचा की अरे एवढ्या प्रेशरमध्ये 20 सेकंदाच्या सायकल टाईमचा रेफ्रिजरेटर काढताना तू कधी ताणतणावाखाली दिसत नाही. मी सांगायचो की याचं सगळं श्रेय माझ्या इस्कॉन संस्थेला जातं, भगवद्गीतेला जातं, हरे कृष्ण महामंत्राला जातं. तर असा आपल्याला त्याचा व्यावहारिक उपयोग सांगण्याची गरज आहे. विषय फार मोठा आहे, मी थोडक्यात संपवतो कारण बाकीचे काही भक्त तुमचे असतील, त्यांना बाकीची त्यांची दैनंदिन कामं असतील. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, एक प्रश्न विचारू. मी अवेलेबल आहे, तुम्हा लोकांचा टाइम बघा. हा प्रभूजी, प्रभूजी काल तुम्ही महाराजांच्या व्यासपूजेमध्ये सुंदर ऑफरिंग दिलं पण शेवटी वेळेच्या अभावी तुम्ही ते 7 कविता महाराजांवरती ज्या तयार केल्या होत्या ते सांगता नाही आलं तुम्हाला. कृपया 1 किंवा 2 शेअर करू शकता का प्लीज. मी महाराजांवरती एकच कविता केलेली आहे त्यांच्या गुणगौरव गाठायचा. 7 कविता नाही केल्या मी म्हटलं होतं की 7 कविता ऑफरिंग करण्याची इच्छा आहे माझी. कारण नुकत्याच आता एक करोनाच्या पिरियड मध्ये हे काम करता करता एक 6-7 कविता चांगल्या झाल्या होत्या. तर असं म्हटलं आणि त्यातली एक मी तुमच्या पुढे ऑलरेडी म्हणून दाखवली. ओके प्रोजी, ओके ठीक आहे. ठीक आहे, आपण थांबूयात. हरे कृष्ण. श्वेती प्रभू खूप खूप धन्यवाद, सुंदर प्रवचनात मार्गदर्शन केलंय तुम्ही आणि खास कर म्हणजे 3 पॉइंट मला खूप आवडले. हनुमानजी रावणाच्या महालामध्ये गेले होते, अदृश्य म्हणजे दृश्य खूप वाईट होता परंतु दृष्टी खूप शुद्ध होती. तर नेहमी आपली शुद्ध दृष्टी असली
की वाईट दृश्याचा कधीच आपल्यावर परिणाम होणार नाही हे खूप सुंदर समजलंय. दुसरं यशोदा माता किसी मनसा वाचा कर्मणा भगवंतांची सेवा करत होती आणि त्यात आनंद घेत होती. आणि मग शबरीचं पण तुम्ही सुंदर उदाहरण दिलं की इतका मिनियल सेवा तल्लीन होऊन सेवा करत होत्या. तर आणि अनेक पॉइंट होत्या. तर खूप खूप धन्यवाद असंच आम्हास तुम्ही मार्गदर्शन देण्यासाठी उपलब्ध राहत राहा. आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल नगरला पण या प्रभूजी आणि झूम द्वारे पण आम्हाला तुम्ही संग देत राहा. अहमदनगरच्या वतीने परत एकदा तुमच्या उपस्थिती आणि तुमच्या संघासाठी आम्ही हरे कृष्ण महामंत्र बोलून या आनंदाला व्यक्त करूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे राम. जय श्री प्रभुपाद की जय.